घ्या. घ्या ना, घ्या. हो हो, मानसी बाळा घे. घेते. मोनिका, या वर्षी दिवाळ सणाचा काय प्रोग्राम प्लॅन काय? नाही काही नाही, काहीच प्लॅन नाहीये. अरे बाबा, आता तुझा पहिला दिवाळ सण आहे लग्नानंतरचा. विशेष असतो, सासरी साजरा करायचा असतो. म्हणून एखाद दिवस वेळ काढ आणि सासरी राहून ये एक दिवस. अहो, म्हणूनच तर खास आमंत्रण करायला आलोय आम्ही. विक्रांत, हे बघ, त्यांना तू फराळाला यायला आमंत्रण दे. म्हणजे तसं मीही देऊ शकते आमंत्रण, पण जावं आणि देणं जास्त चांगलं. दे त्यांना. तुम्ही या आमच्याकडे फराळाला. हो. अरे बाबा, फराळ म्हटल्यावर फराळच म्हणायचं का? तू सांग ना, जेवायला या आमच्याकडे. हो, जेवायला या. मी पूर्वी जायचो माझ्या सासरी जेवायला दरवर्षी. माझ्या सासूबाई का सुंदर स्वयंपाक करायच्या आणि गोडाचे किती प्रकार आहेत होते. साखर वाढली त्याच्यामुळेच. लाडू, करंजा, अनारसे. बाबू काय अलके, तू काय वाटून घेऊ नको. ह्याला पाव पाव किलो एका वेळी खायला कोणी सांगितलं होता? ओके. हो, पण पुढच्याच ठेस मागचा शहाणा म्हणून मी तिखट बायकोशीच लग्न केलं. आणि तिच्या घरचं जेवण पण तसंच, तिच्यासारखं तिखट. अगं, त्यामुळे मी फिट राहिलो असं सांगतोय मी. मोहन काका, माझी आजी सुद्धा खूप टेस्टी फराळ करते. यावर्षी तुम्हाला सुद्धा टेस्ट करायला मिळेल. आजी, फराळ पाठवशील ना? हो, मी स्वतः घेऊन येईन. कसं आहे आजोबा, प्रत्येकाला हवं ते आणि हवं तितकं खायला मिळायला हवं. मोनिका, अगं आम्ही देतो की तुला सगळं? अगदी तुला पाहिजे तेवढं देतो. आई तुम्हाला काहीच म्हणत नाहीये. ज्यांना कळायचं त्यांना कळेल. अरे हो, तुम्ही पाठवलेले लाडू होते ना, उत्तम. हो ना, असे लाडू न आमच्या विजयासाठी नेहमी केले पाहिजे. नाही म्हणजे शुगर साठी मेथी नेहमी चांगली न. असं लावून काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबा पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.